ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. यावेळी आंतरजिल्हा प्रवास महत्त्वाच्या कारणांसाठी असणार असल्याचे नियम लागू करण्यात आले आणि त्यासाठी आता गेल्या वर्षीप्रमाणे ई पासची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या कारणास्तव आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांना ई पास आवश्यक असणार आहे. ई पास शिवाय कुणालाही प्रवास करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच यावेळी प्रवासाची ई पासच्या माध्यमातून मुभा देण्यात येईल. दरम्यान ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल त्यांना जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन फॉर्म भरता येईल. जिल्ह्याच्या बाहेर आणि शहराच्या बाहेर प्रवास करण्यावर मनाई आहे. फक्त काही ठराविक कारणासाठी जे कारण ह्या शासन नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेले आहे याच कारणासाठी जिल्ह्याबाहेर आणि शहराबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी आहे. अशा प्रवासासाठी ई पासची सिस्टम महाराष्ट्र पोलीसतर्फेने राबविण्यात येत आहे. ही सिस्टम मुंबई शहरासाठी पण लागू असणार आहे. ज्यांना या कारणासाठी शहराबाहेर जिल्ह्याबाहेर प्रवास करायचे आहे त्यांना covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहे. अर्जाप्रमाणे चौकशी होऊन त्यांना पासची उपलब्ध होणार आहे. बीडमधून एक धक्कादायक बातमी अशी ब्रेकिंग न्यूज अशी की जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांना बेड न मिळाल्यानं बाकड्यावरच त्यांना उपचार घ्यावे लागतात. त्यांना त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत. एका रुग्णाला बाकड्यावर बसवूनच ऑक्सिजन दिला जातोय तर दुसऱ्या एका रुग्णाला गॅलरीत एका बाजूला झोपून ऑक्सिजन दिला जातोय. बेड उपलब्ध करेपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून उपचार सुरू असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलं. त्यामुळे आता बेड न मिळणं ऑक्सिजनचा तुटवडा असणं ही सगळी परिस्थिती नेमकी केव्हा सुधारणार आहे आणि बीडमधला हे चित्र तर अत्यंत भयावह आहे की बाकड्यावरती झोपवूनच त्या रुग्णावरती ऑक्सिजन लावून उपचार करण्यात येत आहेत. बेडच त्या व्यक्तीला नाही आहे किंवा या वरंड्यामध्ये अक्षरशः तिथे गादी टाकून या रुग्णाला झोपवण्यात आलं आणि त्याच्यावरती उपचार केले जात आहेत. ही बीडमधली परिस्थिती आहे. केव्हा अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार आहे? काही पर्यायी कोविड सेंटर तिथे सुरू करण्यात येतील का? याबद्दलची काही घोषणा केली जाते का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण हे तर दाहक वास्तव आहे की ज्या प्रमाणात रुग्ण वाढतात त्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था ही अपुरी पडते.